नमस्कार मी स्नेहा महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज आपण पुण्यातील निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स कंपनी आणि त्यांच्या प्रोजेक्टविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या साम टी व्हीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री हरीश शास्त्री सर सरांचं स्वागत करूया सर तुमचं खूप खूप स्वागत आमच्या स्टुडिओत नमस्कार सरांशी चर्चा करणार आहोत मात्र त्याआधी जाणून घेऊयात निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स विषयी एका छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून व्ह्यू रिट्रीट फुल्ली फर्निश्ड होम्स डिस्कव्हर अ होल न्यू वे ऑफ अर्निंग फॅन्टॅस्टिक रिटर्न्स ऑन युअर इन्व्हेस्टमेंट

या कंपनीविषयी तर आपण जाणून घेतलंय मात्र आता जरा त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजे हरीश शास्त्री सरांविषयी सुद्धा जाणून घेऊयात त्यांची सुद्धा मी ओळख करून देते श्री हरीश शास्त्री यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांचा बांधकामाचा व्यवसाय सुरू केला आणि ग्राहकांना तसंच गुंतवणूकदारांना समाधानी ठेवण्यावर त्यांचा जास्त भर आहे आणि याच विचारावर त्यांचा विश्वाससुद्धा आहे निसर्गाच्या विकासाच्या अनुषंगाने मालमत्ता निर्माण करण्यासाठी Thief. पुण्याच्याच विमाननगर रावेत बाणेर तसंच भूगाव आणि पाषाण यासारख्या ठिकाणीसुद्धा काम करणाऱ्या काही दूरदर्शी विकसकांपैकी श्री हरीश शास्त्री हे एक समजले जातात तसंच स्पीकलेस डू मोर यावर त्यांचा जास्त विश्वास आहे आणि याच वाक्यावर याच स्लोगनवर विश्वास ठेवणारा विचारवंत नेता अशी हरीश सरांची ओळखसुद्धा आहे पुण्यात त्यांनी द निर्वाणा लेक व्यू रिट्रीट या या प्रकल्पाद्वारे वर्णे मुळशी इथं गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय ग्राहकांसाठी आणलेला आहे चला तर मग या प्रोजेक्ट विषयी जाणून घेऊया आणि चर्चेला सुरुवात करूया सर खर तर डेव्हलपर्स जेव्हा तुम्ही सुरू केली तर आम्हाला सगळ्यात आधी सांगा की ही कंपनी सुरू करण्यामागचा तुमचा विचार काय होता या कंपनीबद्दल थोडस सांगा आणि याच्या प्रकल्पांबद्दल थोडस बेसिकली मी निर्वाणा ग्रुप हे मी स्वतः केलेलं चीफ प्रमोटर मी चालू केलेला ग्रुप आहे मी मागच्या पंचवीस वर्षापासून रिअल इस्टेट लाईनमध्ये आहे आणि दोन हजार नऊमध्ये पार्टनरशिपमध्ये निर्वाणा ग्रुप कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आम्ही उतरलो होतो mm -hmm. आम्ही पुण्यामध्ये विविध ठिकाणी आम्ही प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत जसं की विमाननगरमध्ये निर्वाणा झेन केलेलं आहे बानेरमध्ये निर्वाणा प्रायमा आणि निर्वाणा ड्रीम्स केलेलं आहे पाषाणमध्ये वास्तुनिर्वाणा केला आहे आणि रावेतमध्ये वास्तू रिव्हरनेस्ट केलं आहे असं सगळं मिळून आम्ही पेक्षा जास्त दुक, दुकान दुकानं आणि फ्लॅट तयार केले आणि सगळे जे काय आमचे खरेदीदार आहेत ते सगळं हॅपीली ते सगळं यूज करत आहेत आणि आमचं रेप्युटेशन मार्केटमध्ये चांगलं आहे असं आम्हाला वाटतो बाकी मला रि निसर्गाचं खूप आवड आहे आणि याच्यापुढे निसर्गाला धरून आणि निसर्गासाठी बरंच काही करायचं आहे आणि निसर्गाला धरून जे प्रोजेक्ट्स आहेत ते पण जास्त करायचं आहे कारण आता सध्याचे व्यस्त जीवनमध्ये आणि तणावपूर्ण वा जीवनमध्ये तुम्हाला निसर्गामध्ये राहून तुम्हाला रिफ्रेश करता येतो ज्याने करून तुम्ही जे काय लाईफ चॅलेंजेस आहेत त्याला तुम्ही रिन्यूड तुम्ही फेस करू शकतात आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये पण राहण्याचा तुम्हाला संधी मिळतो नक्कीच सर खर तर तुमच्या कंपनीने म्हणजे निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्सने आहेत मात्र मुळशी मध्ये या निर्वाणा व्ह्यू रिट्रीट बद्दल आम्हाला थोडस सांगा निर्वाणा लेक रिट्रीट हे मुळशी धरणाच्या जवळ आहे हे मला म्हणजे तो एरिया मला अगोदरपासून खूप आवड आहे आणि तो नवीन डिक्लेअर्ड हिल स्टेशन देखील आहे mm -hmm. तिकडे आमचं प्रोजेक्टमधून खूप चांगला लेक व्ह्यू आहे एकदम सुंदर लेक व्ह्यू आहे mm -hmm. आणि फुल्ली फर्निश्ड रिसॉर्ट होम्स आहे त्याच्यामध्ये mm -hmm. की स्टुडिओ आहे वन टू बेडरूम रिसॉर्ट होम्स आहे आणि रू हाऊसेस आहेत mm -hmm. तर ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला तुमचं रेंट पण स्टार्ट होणार तुमचं झिरो मेंटेनन्स आहे आणि जेव्हा तुम्हाला वापरायचं आहे तेव्हा तुम्हाला वापन पण करता येतो त्याचं आणि हे फक्त पुण्यापासून एका तासाच्या अंतरावरती तुम्ही निर्वाणालेक्टरेटमध्ये पोचू शकतात आणि मुंबईपासून तुम्हाला पोचायला फक्त अडीच ते तीन तास लागतात आणि तिकडे बरंच सगळं ऑलरेडी रिसॉर्ट्स आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये ते पूर्ण इंडियामध्ये हा मुळशी एरिया जो आहे तो खूप फेमस व्हायला चालला आहे आणि तिकडे आमचं मग डिसाईड झालं की आम्ही तिकडे प्रोजेक्ट हा करू म्हणून आणि जे काय निसर्गप्रेमी आहे आणि ज्यांना निसर्गामध्ये राहण्याचा आवड आहे त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे असं आम्हाला नक्कीच सर खरं तर आधी निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्सने पुणे सारख्या पुणे सिटीमध्ये मुख्य शहरात मेन सिटीमध्ये तुम्ही बरेचसे प्रोजेक्ट केलेले आहेत मग भले ते रेसिडेन्शियल असतील कमर्शियल असतील मात्र मुख्य शहरात निघून किंवा पुण्यातल्या उपनगरांमध्ये आणखी प्रोजेक्ट करण्याचं सोडून म्हणजे तिथे जर तुम्ही करतायत मात्र त्यापेक्षा या साईडला निसर्गरम्य ठिकाणी प्रोजेक्ट करावा असं का वाटलं आणि यामागची संकल्पना काय बेसिकली माझं निसर्ग माझं निसर्गरम्य परि परिसरात मला काम जास्त करायचं होतं कारण मला निसर्गाचा खूप आवड आहे आणि निसर्गासाठी बरंच काही करण्यासाठी पण मला इंटरेस्ट आहे जसं की ऑलरेडी मी पूर्वी पण बरंच ठिकाणी ट्री प्लॅन्टेशन वगैरे केलेलं आहे आणि पुढे देखील सगळं मला अजून निसर्गासाठी जे काय फायदा राहील त्यांचं वाईल्डलाईफ असू द्या जे काय पशुपक्षी राहतात तिकडे निसर्गामध्ये त्यांच्यासाठी जे काय करता येईल ते मला करायचं आहे आणि ते इंटरेस्टमध्ये मग मी म्हणलो की लोकांना पण हे निसर्गाच्या जवळ तुम्हाला राहायचं संधी मिळेल म्हणून तिकडे आम्ही प्रोजेक्ट केला बेसिकली मी जमीन खरेदी विक्रीमध्ये व्यवहार करत होतो आणि ते करता करता मी दोन वेळा माझा स्वतःचा फार्म हाऊस केला होता तिकडे पण खूप झाडं वगैरे लावून मी डेव्हलप केला होता पण असं बिझी शेड्यूलमध्ये वारंवार किंवा मग रेग्युलरली ते याचा यूज होत नाही परत दर महिन्याला तुमचं त्याचं मेंटेनन्स कॉस्ट जे आहे ते खूप मेंटेनन्स कॉस्ट होतो आणि परत तेवढा यूज होत नाही आणि परत तेवढे फॅसिलिटीज पण तुम्ही स्वतःच्या फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल इंडोर गेम्स हे सगळं करणं तुम्हाला कठीण आहे म्हणून मी हे निर्वाणा लेक्यू ट्रीटचं डिसाईड केलं ज्याच्यामध्ये तुम्हाला स्विमिंग पूल इंडोर गेम्स आणि सगळे काय फॅसिलिटीज पण मिळणार आणि झिरो मेंटेनन्स आहे आणि जेव्हा वापरायचं असेल तेव्हा वापरता येतो दर महिना तुमचं रेंट पण चालू असतो नक्कीच हरीश सर तुम्ही खरं तर मगाशी म्हणालात की मुळशी जे आहे मुळशी आता पुण्यातलं एक नवीन शहर म्हणून नावारूपाला येत आहे आणि पर्यटन स्थळ होतं हिल स्टेशन डिक्लेअर झालेलं आहे तर पर्यटन स्थळ म्हणून मुळशीचे काय फायदे आहेत म्हणजे तुम्हाला काय वाटतं बेसिकली म्हणजे मुळशी हे अतिसुंदर परिसर म्हणजे व्ह्यू तिकडे व्यू वगैरे खूपच चांगला आहे आणि त्याचं जे हाईट आहे ते समुद्र किनारपट्टी पट्टीपासून साधारण साडेसातशे मीटरवरती आहे म्हणजे जे, जे तुम्ही सी लेवल आहे त्याच्यापेक्षा सेवन फिफ्टी मीटर्स अबोव सी लेवल आहे आणि हे जे आहे ते लोणावालापेक्षा पण जास्त आहे आणि पूर्ण ग्रीनरी आणि तिकडे बरंच काय वाईल्ड लाईफ पण आहेत की जसं की डिअर आहेत मंगूस पिकॉक आणि बरंच काय तुम्हाला वाईल्डलाईफ पण तिकडे दिसायला मिळतो आणि बेसिकली हे आता मला वाटतं पुढच्या पाच वर्षात हे बरंच अजून लोकांना कळेल आणि हे आवडायला लागेल अच्छा अच्छा ला। सर गुंतवणुकीचे अजून कुठले कुठले पर्याय तुम्ही ग्राहकांसाठी आले आणलेले आहेत गुंतवणूकदारांसाठी आणलेले आहेत त्याविषयी माहिती द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युनिटचे आकार नक्की काय आहेत त्याविषयी जरा आम्हाला माहिती द्या आमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंग जो आहे तो स्टुडिओ युनिट्स आहे जे पाचशे स्क्वेअर फीटपासून स्टार्ट होतात आणि स्टुडिओ युनिट्स जे आहे ते फुल्ली फर्निश्ड युनिट्स फॉर्टी लॅक्सपासून आमचं आता सध्याचं हे जो बजेट आहे ते फॉर्टी लॅक्सपासून आहे वन टू बेडरूम आहे ते सिक्स्टी फाय लॅक्सपासून आहे आणि जे रू हाऊस असते ते वन करोड ट्वेंटी लॅक्सपासून असं विविध पर्याय आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दर महिन्याला तुम्हाला युनिटप्रमाणे तुम्हाला रे रेंट वेगळे वेगळे तुम्हाला मिळेल <coughs> आणि तुम्हाला वापरा वापर पण करता येईल असं तुम्हाला म्हणजे चाळीस लाखामध्ये स्वतःच फार्म हाऊस तर तुमचं कधीच होऊ शकत नाही म्हणजे सर्वसामान्यांच्या सर्वसा आणि परत तुम्हाला बँक लोन फॅसिलिटीज आहे आमचं एन ए आहे तुम्हाला विविध वी वेगळे वेगळ्या बँक कडून हाऊसिंग लोन भेटू शकतो आणि परत म्हणजे तेच म्हणजे चाळीस लाखच्या बजेट पास मध्ये पासूनच आहे आता सध्याचा रेट आहे हे आता दर महिन्याला चेंज होत राहणार रेट्स आ, सर आ, मला एक आणखी असं विचारायचं की तुम्ही म्हणताय की निसर्गरम्य परिसरात तुम्ही आ, लेक व्ह्यू रिट्रीट सुरू केलेला आहे मुळशीसारख्या ठिकाणी तुम्ही सुरू केलेलं आहे तसंच सुद्धा पुणे सारख्या मुख्य शहरात तुम्ही सगळे कन्स्ट्रक्शन तुमचे प्रोजेक्ट्स होते तर आ, मला या खरं तर विशेषतः या रिट्रीट प्रोजेक्टबद्दल जाणून घ्यायला हे आवडेल की इथे जर गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक तुमच्या दृष्टीने इतर कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा कशी जास्त सोयीस्कर आहे हे तुम्ही कसं सांगाल आता तुम्ही जर निवासी प्रकल्पमध्ये जर फ्लॅट घेतला आणि तुम्ही ते जे जर रेंटवरती दिलं तर तुम्हाला साधारण दोन ते तीन टक्के वार्षिक रेंटपेक्षा जास्त काय मिळत नाही तुम्हाला आणि परत तुम्हाला मेंटेनन्स सोसायटीला दर महिन्याला द्यायला लागतो परत तुम्हाला दरवर्षी त्याला पेंटिंग करा मेंटेन ठेवा आणि दरवर्षी भाडेकरू पण तुम्हाला शोधायला लागतो म्हणजे जर ते पूर्वीचं भाडेकरू खाली झाला तर परत नवीन तुम्हाला शोधायला लागतो आणि जर तुम्ही कमर्शियलमध्ये इन्व्हेस्ट केला तर कमर्शियलमध्ये जरी ते रेंट तुम्हाला जास्त मिळतो पण ते जर खाली झालं तर त्याला नवीन टेनेंट भेटायला खूप टाइम जातो कधी कधी ते मी बघितले दोन दोन वर्ष नवीन टेनेंट भेटत नाही कमर्शियलमध्ये आणि परत त्याचं मेंटेनन्स चार्जेस देखील खूप हाय असतात मध्ये तर आमच्या इकडे तुम्ही जर इन्व्हेस्ट केला तर तुम्हाला आम्ही स्वतःही फिक्स्ड तुम्हाला रेंट देतोय म्हणजे तुम्हाला काही ग्राहक शोधायचं गरज नाही किंवा काय झिरो मेंटेनन्स आहे आणि त्याशिवाय तुम्हाला जेव्हा वापरायचं असेल तेव्हा तुम्हाला वापर पण करता येतो रिसॉर्टमध्ये परत तुम्हाला ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट पण आम्ही देतो आहे ॲज ओनर तुम्हाला रेस्टॉरंट असू दे आणि बाकी जे फॅसिलिटीज आहे तिकडे आम्ही ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट देतो तुम्हाला म्हणजे हे माझ्या दृष्टीने आणि हे रेंट प्लस फ्री स्टेज हे मिळून तुम्हाला जे आहे ते सिक्स पर्सेंट पर इयर रिटर्न्स तुम्हाला मिळतात परत जो एप्रिसिएशन ऑफ प्रॉपर्टी आहे ते पण आमच्या प्रॉपर्टीमध्ये आम्हाला वाटतो की हे खूप जास्त असणार आहे आणि दोन्ही जर कंबाईन केलं तर तुम्हाला अबाउट ट्वेंटी पर्सेंट पर एनचा रिटर्न्स तुम्हाला मिळेल जे कुठल्याही गुंतवणूकपेक्षा अधिक आहे हे असं मला वाटतं आहे आ, सर तुम्ही म्हणालात की आ, या निर्वाणा लेखव्ह्यू रिट्रीट प्रोजेक्टमध्ये बाकीच्या एकतर निसर्गरम्य परिसर हा एकतर फायदा झालाच कारण आजकाल धकाधकीच्या जीवनातून निसर्गरम्य परिसरात जाऊन राहणं किंवा सेकंड होम तरी आपलं निसर्गरम्य परिसरात असतं असं प्रत्येकाला वाटतं पण या सगळ्याच्या पलीकडे आ, आणखी कुठल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत का ज्या तुम्ही इथे देऊ केल्यात या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही प्रोजेक्टमध्ये बरंच काही एम्युनिटीज दिलं आहे जसं की स्विमिंग पूल आहे मग रेस्टॉरंट आहे इंडोर गेम्स आहे इनडोअर गेम्समध्ये आम्ही बॉलिंग प्रोव्हाइड करणार आहे आणि चेस आहे कॅरेम आहे व्हिडिओ गेम्स आहे आणि इतर अजून देखील जे काय आम्हाला ऍड करता आलं ते आम्ही ऍड करू त्याच्यामध्ये परत लँडस्केपड गार्डन आहे त्याच्यामध्ये आम्ही बटरफ्लाय अँड बर्ड गार्डनचं पण सलक संकल्पना केलेलं आहे ज्याप्रमाणे म्हणजे ते जे झाडं लावणार त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बटरफ्लाय आणि बर्ड्स त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील आणि परत क्रिकेट नेट्स केलं आहे आणि जर तुम्ही रिसॉर्ट युनिटच्या आतमध्ये म्हणलं तर टोटली फर्निश्ड आहे म्हणजे तुम्हाला फ्रीज एसी सी टी व्ही वॉर्डरोब डबल बेड सोफा हे सगळं काय गोष्टी त्याच्यामध्ये असणार म्हणजे तुम्हाला कुठल्याही विषयीचं काय म्हणजे काम राहणार नाही की त्याच्यामध्ये करण्यासारखं नक्की सर 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 तुमच्याकडनं आम्ही आणखी या सगळ्या प्रोजेक्ट विषयी आणि निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्सचे आणखी वेगवेगळे वेग 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 प्रोजेक्ट आणखी काय येऊ घातलेले आहेत ते सुद्धा आम्ही जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आपण निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट्सविषयी जाणून घेतो आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री हरीश शास्त्री सर सर ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर तुम्ही मगाशी म्हणालात की आणखी बऱ्याच <coughs> सुविधा तुम्ही दिलेल्या आहेत तर यात आणखी काय आम्हाला वेगळं असं म्हणजे ग्राहकांना वेगळा क तर ग्राहक म्हणून ग्राहक नेहमीच वेगवेगळ्या दृष्टीने बघत असतात की एखाद्या प्रोजेक्टमध्ये भले मग तो रेसिडेन्शियल असो किंवा मग कमर्शियल त्यात आणखी वेगळं काय सापडत आहे आणखी काय देऊ करतायत फॅसिलिटी तुम्ही आम्ही हे वर्क स्टेशन वगैरे पण प्रोव्हाइड करू जिथे की आता सध्याचं वर्क फ्रॉम होम वगैरे जे ट्रेंड आलं आहे म्हणजे तुम्ही तिकडे हॉलिडे करताना पण तुमचं तिकडे काम तुम्ही कंटिन्यू करू शकता परत क्लब हाऊस असेल कॉन्फरन्स रूमचं पण देखील आम्ही संकल्पना करतो आहे की कॉन्फरन्स रूम असायला पाहिजे आणि अजून बरंच काही आम्हाला आता हे प्रोजेक्ट एक्सपेन्शनमध्ये आहे म्हणजे आम्हाला तिकडे एक्सपेंड करून अजून फॅसिलिटीज ॲड करायचं आहे जे की आम्ही आता फेज वाईज आम्ही डिक्लेअर करू नक्कीच सर खरं तर ग्राहक म्हणून ग्राहकांना जेव्हा ग्राहक घरासाठी इन गुंतवणूक करायचं बघतात किंवा त्यांना आणखी दुसरीकडे कुठे एखादं दुकान घ्यायचं आहे कमर्शियल प्रोजेक्टमध्ये सुद्धा जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात ग्राहक तेव्हा एक बघतात प्र, की हा प्रकल्प रेराने मंजूर केलेला आहे की नाही किंवा सगळे पेपर्स त्या प्रकल्पासंदर्भातले क्लिअर आहेत की नाही तर या प्रकल्पाविषयी काय सांगाल की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या या मंजुरीविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या हे <coughs> hey, आमचं पेपरवर्कचं आमचं <coughs> म्हणजे स्पेशलिटी आहे आणि आमचं टोटली क्लिअर पेपरवर्क आहे म्हणजे रेरा सँक्शन तर आहेच कारण आमच्याकडे सगळे सँक्शन्स आहेत दोन हजार सोळा साली आम्ही बेसिकली सुरुवातीला टाउन प्लॅनिंग आणि कलेक्टरकडून आम्ही सँक्शन घेतलं होतं या प्रोजेक्टसाठी पण त्या त्या टाईमला थोडंसं मार्केट रिअल इस्टेटचं मार्केट थोडंसं एवढं चांगलं नव्हतं म्हणून आम्ही ते विषय पोस्टपोन केला नंतर आम्ही त्याला तहसीलदारकडून एन ए ऑर्डर पण आहे आमच्याकडे आणि त्यानंतर आम्ही परत टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये आम्ही पी एम आर डी एचं पण सँक्शन घेतलं पी एम आर डी एचं सँक्शन घेतल्यानंतर आम्ही रेराला अप्लाय केला आणि तुम्हाला आश्चर्य होईल की आम्हाला रेराकडून फक्त एकाच दिवसामध्ये आम्हाला रेराचं सँक्शन से आणि नंबर भेटलेला आहे कागदपत्र जे समजा लोकांना एक दोन महिने लागतात ते आम्हाला एका दिवसात आमचं एवढं क्लिअर पेपर वर्क आहे <laughs> तर म्हणजे त्याच्या ऍबोलूटली तुमचं नावावरती खरेदी होणार ते विषय आणि टोटली फ्री ओल्ड प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही स्वतःचा मालक असणार तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ते सेल करू शकतात प्रकल्प जेव्हा तयार होतो तर त्यानंतर त्याचा तुम्ही आ, वापर, आ, वापर कसा केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांना त्याचा फायदा होईल किंवा खरेदी पोहोचण्यासाठी कि तुम्ही कशा प्रकारे पाहू शकता तर याच्यामध्ये कसं आहे की जसं रेडी होईल तर आम्ही ह्याला हॉलिडे होमकम रिसॉर्ट सारखं चालवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जे आम्ही म्हणजे तुमचं नावावरती खरेदी झाल्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर Uh, एक ओ यू साइन करतो ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला रेंटचं वगैरे सगळं लिहून देतो आहे आणि ते आम्ही हॉलिडे होमकम रिसॉर्ट चालवून तुम्हाला जे काय रेंट आहे ते कमिटेड रेंट आम्हाला आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आणि तुम्हाला जे काय फॅसिलिटीज आहे ते तुम्हाला कधी पण येऊन तुम्ही यूज करू शकतात ॲट ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट परत तुम्हाला फ्री स्टेज आहे आणि हे सगळंच बेनिफिट आहे परत झिरो हे म्हणजे झिरो मेंटेनन्समध्ये तुम्हाला हे सगळं बेनिफिट्स आहे म्हणजे आमच्या पद्धतीने म्हणजे आम्ही सगळं प्लॅन करून सगळं फायदा जे काय ग्राहक का आहेत त्यांचं फायद्याच्या दृष्टिकोनातून सगळं काय विचार केलेला आहे सर जर ग्राहकांना तुमची साईट पाहायला यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही विशेष सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत याबद्दल पण सांगा हां तुम्ही म्हणजे पुण्यातून आम्ही कुठून पण पिकअप अँड ड्रॉप प्रो फॅसिलिटीज प्रोव्हाइड करू शकतो तुम्ही एक दिवस अगोदर आम्हाला ॲड्रेस आणि लोकेशन पाठवलं तर आम्ही पिकअप अँड ड्रॉप सोयी सुद्धा अरेंज करून देऊ साईट विजिटसाठी नक्कीच आणि खरं तर तुम्ही आपण ज्या प्रकल्पाविषयी बोलतोय त्या लेक विव काम सुरू झालंय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होतील हे आम्ही कन्स्ट्रक्शन जो आहे तो नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे मागच्या वर्षी चालू केलेला आहे आणि तो आमचं टार्गेट आहे की मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मॅक्झिमम हे कम्प्लीट करून आम्हाला त्याच्या अगोदरच कंप्लीट करायचं आहे पण मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तरी कंप्लीट करायचं आहे रेरासाठी नेहमी आम्ही एक वर्ष एक्स्ट्रा देतो म्हणजे मार्च दोन हजार सव्वीस टाकलं की असं काहीतरी एमर्जन्सी आलं आता समजा करोना आहे किंवा जसं असं काय परिस्थिती आला तर म्हणून आम्ही एक वर्ष एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मेंशन केलेला सेफ साईड आणखी एक असं विचारायचं आहे की आ, आता हा तर प्रोजेक्ट झाला पण भविष्यात तुम्ही आणखी काही असे वेगळे प्र, प्रकल्प आणण्याचा तुमचा उद्देश आहे का किंवा अजून फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत या, या कंपनीचं त्याविषयी सुद्धा जाणून घ्यायला आवडेल मला असं टाईपचं वीकेंड होम कम रिसॉर्टचं प्रोजेक्ट अजून करायचं जास्त इंटरेस्ट आहे पुणे सिटीमध्ये पण करू पण असं करण्यामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट आहे आणि बेसिकली मला निसर्गासाठी बरंच काही करायचं आहे म्हणजे ट्री प्लॅन्टेशनपासून इतर जे काय करता येईल मला कारण मला वाटतं की म्हणजे आत्ताचं जे वातावरण आणि ते सगळं जे काय चेंज होतोय त्याप्रमाणे आपण काही ना काहीतरी सगळ्यांनी निसर्गासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे mm -hmm. नाहीतर आपण आपलं फास्ट पेज लाईफमध्ये हे सगळं विसरून mm -hmm. आपण निसर्गाला आपण डिस्ट्रॉय करत चाललो आहे तर त्याच्यासाठी आपण रेक्टिफाय करण्यासाठी पण काही ना काहीतरी करायला पाहिजे नक्कीच सर सर मला हेच विचारायचं आहे की निर्वाणा क्रिएटर्स आणि डेव्हलपर्स फक्त एखादा प्लॉट घेऊन तो डेव्हलप करत नाहीये तर निसर्गाच्या तुम्ही आता म्हणालात की तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही बांधलेला आहे पण यासोबतच तुम्ही रक्षणाचं सुद्धा काम करताय तर ते कशा प्रकारे करताय ते सांगा बेसिकली आम्ही म्हणजे कुठेही आमचं प्रोजेक्टमध्ये आम्ही नेचरचं डिस्ट्रक्शन करत नाही म्हणजे आम्ही हिल वगैरे तोडून आम्ही असं कुठलंही डेव्हलपमेंट करत नाही म्हणजे प्लेन जागेमध्येच आम्ही करतो आणि दुसरं म्हणजे आम्ही तिकडे जास्त जास्त ट्री प्लांटेशन करतो जास्त जास्त फ्लावरिंग ट्रीज प्लांट्स वगैरे आम्ही तिकडे लावतो ज्या करून तिकडचे जे वाईल्डलाईफ आहे बर्ड्स बटरफ्लायज त्यांना सगळं तिकडे अजून म्हणजे हे हा चांगलं वातावरण तयार करून द्यायचं आमचा प्रयत्न असतो आणि जे काय पुढे जाऊन करता येईल ते आम्हाला करायचं आहे तसं सा नेचर साठी मॅक्सिमम ट्री प्लांटेशन आणि सगळं नक्कीच सर तुम्ही इथे आलात आणि निर्वाणा क्रिएटर डेव्हलपर्सच्या प्रोजेक्ट विषयी चांगली माहिती दिली तसंच लेक व्ह्यू हा जो प्रोजेक्ट आहे कशा प्रकारे वेगळा आहे ह्याबद्दल सांगितलं त्यासाठी खूप खूप आभार थँक्यू यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये इथेच थांबतोय नमस्कार